महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेस गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. ही परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातून यंदा 74,564 तर विभागातून 1,68,358 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात 99 तर विभागात 237 केंद्रांमध्ये परीक्षा होईल. परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी 28 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 12वीच्या परीक्षेस गुरुवारी सुरुवात होणार असल्यानं विद्यार्थ्यांसह परीक्षा विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातून यंदा 74,564, धुळ्यातून 25,282, नंदुरबारमधून 16,940, जळगावमधून 51,572 असे विभागातून एकूण 1,68,358 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यावेळी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 6 याप्रमाणे विभागात 24 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.